सकाळपासून विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी जे भाविक आले आहेत त्यांना सुरळीतपणे हाताळण्यात येत आहे. गर्दीचे नियमांस प्राधान्य दिले जात असून गर्दीचे विभाजन करून विभागानुसार तसा बंदोबस्त केला जात आहे. गर्दीचा उत्साह अतिशय चांगला असून सुरळीतपणे व्यवस्थापन केले जात आहे अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. सकाळपासून जे विजयस्तंभाचं दर्शन घेण्यासाठी भाविक येत आहेत त्यांचा स्मूथ फ्लो आहे. एकतर गर्दीचं नियमन ही प्रायोरिटी ठेवण्यात आलेली आहे. वृद्ध माणसं, महिला, मुलं यांची सुरक्षितता याला प्रायोरिटी दिलेली आहे. त्यामुळे येणारी गर्दी आहे ती सेग्रिगेट करून सेक्टर वाईज त्यांच्यासाठी बंदोबस्त ठेवलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मॉनिटरिंग सुरू आहे. दुसरं, ट्रॅफिक डायव्हर्जन केलेत आणि पार्किंगच्या एरियाज ठरवलेले आहेत. त्या ठिकाणी पार्किंग स्मूथली होतात. जवळजवळ नगरच्या साईडला 100 बसेस आणि पुण्याच्या साईडला 70 बसेस फ्लाय करतात. इव्हन वडूला साधारण 25 बसेस फ्लाय करतात आणि त्यामुळं भाविकांना यायला जायला एकदम सुविधा होत आहे. तिसरा, पूर्ण एरिया आपण सर्व्हेलन्सखाली ठेवलेला आहे. 100 आसपास व्हिडिओ कॅमेराज आहेत, तेवढेच CCTV कॅमेराज आहेत आणि 12 ड्रोन कॅमेराज आहेत जे सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. स्टॅटिक वायरलेसचे सेट केल्यामुळं आमचं कम्युनिकेशन खूप इफेक्टिव्ह काम करत आहे. त्याचबरोबर चौथा जो कायदेशीर कारवाई एलिमेंट्सवरती केलेली आहे त्यामुळं या ठिकाणी सगळं म्हणजे गावागावातलं वातावरण शांततेत दिसून येत आहे. गर्दीचा फ्लो, उत्साह हा अतिशय चांगला आहे आणि पोलिसांना आणि प्रशासनाला येणारे भाविक सहकार्य करतात. महत्त्वाचं म्हणजे इथले स्वयंसेवक जे आहेत, विशेष करून समता सैनिक दलाचे जे स्वयंसेवक आहेत व्हाईट आणि युनिफॉर्ममध्ये, त्यांचं सहकार्य खूप चांगलं मिळत आहे. कारण इथले असणारे हॉकर्स असतील किंवा गर्दीला, कारण येणाऱ्या गर्दीला तेवढा जागा निर्माण झाली पाहिजे. कारण सकाळपासून गर्दीचा फ्लो एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे की आपल्याला साधारण 12-1 पीक टाईम राहील. त्यावेळेला स्तंभाच्या परिसरातला जो 10 एरिया आहे तो रिकामा असणं, हे ब्रीदिंग स्पेस असणं हे गरजेचं आहे. त्यामुळं अतिशय चांगली स्मूथ मुवमेंट आहे आणि लोकांचं सहकार्य आहे.